नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कालच टेट परीक्षा जी आहे तर तिचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि तिच्यावरनं असं लक्षात येत आहे की परीक्षा ही साधारणतः 22 फेब्रुवारी ते 3 मार्च या वेळेमध्ये केव्हाही होऊ शकते. तर या परीक्षा संदर्भातली जी काही बेसिक माहिती आहे तर ते आज आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, तर बघूया टेट परीक्षेची बेसिक माहिती. आता टेट परीक्षेमध्ये तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल, ऑनलाईन अर्ज करण्याचीच इथे सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याद्वारे अर्ज सुद्धा तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे आणि परीक्षा सुद्धा तुमची ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. तर ही जी लिंक इथे दिलेली आहे तर ह्या लिंकवरनं तुम्ही ऑनलाईन या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. अप्लाय करायचा जो दिनांक आहे तर तो 31 जानेवारी पासून तर 8 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. रात्री साधारणतः 12 वाजेपर्यंत ही लिंक ओपन असणार आहे, 8/2/2023 पर्यंत. आणि त्यानंतर साधारणतः आठवडाभरानंतर म्हणजे 15 तारखेपासून पुढे तुम्हाला तुमचे हॉल तिकीट जे आहे तर ते अवेलेबल होणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बर, आणि ऑनलाईन परीक्षा जी होणार आहे तर तिचा दिनांक सुद्धा त्यांनी दिलेला आहे, पण तो दिनांक देत असताना त्यांनी ते फिक्स सांगितलेलं नाही की परीक्षा त्याच दिवशी होणार आहे म्हणून. मग त्या संदर्भात त्यांनी काय सांगितलं आहे की दिनांक 22 फेब्रुवारी पासून ते 3 मार्च पर्यंत प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जो काही कालावधी आहे परीक्षेचा तर तो त्यांनी साधारणतः 8 ते 10 दिवसांचा कालावधी घेतलेला आहे. ह्या 2 तारखांच्या मध्ये किंवा वेगवेगळ्या टप्प्यांवर ही परीक्षा होऊ शकते असा आपण याच्यातनं अर्थ लावू शकतो. बघूया मग अजून याच्यामध्ये काय काय वेगवेगळ्या गोष्टी आहे. ठीक आहे, त्यानंतर या परीक्षेसाठी जी जी पदसंख्या आहे तर ती पदसंख्या तुम्हाला पवित्र पोर्टल जे आहे तर त्यावर बघायला मिळून जाणार आहे. परीक्षे संदर्भात अजून थोडासा डिटेल अभ्यासक्रम इथे त्यांनी आपल्याला दिलेला आहे तर तो सुद्धा आपण बघूया. आता ही जी परीक्षा आहे तर ही परीक्षा कुठल्या कुठल्या माध्यमातून होणार आहे तर ही परीक्षा मराठी, इंग्रजी आणि उर्दू या तीनही माध्यमातून होणार असेल. पण जे भाषिक क्षमतेचे प्रश्न आहेत जसे की मराठी भाषिक क्षमता किंवा इंग्रजी भाषिक क्षमता तर ही जी प्रश्न आहेत तर हे त्या काय आहेत, द्विभाषिक असणार नाहीत. मात्र इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील, म्हणजे मराठी भाषिक क्षमतेचे प्रश्न मराठीतनं असतील, इंग्रजी भाषिक क्षमतेचे प्रश्न हे इंग्रजीमध्ये असतील आणि बाकीचे इतर जे काही सर्व प्रश्न आहेत तर ते सर्व प्रश्न तुम्हाला 2 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहेत, इंग्रजी आणि मराठीमध्ये. ठीक आहे, त्यामुळे तर परीक्षार्थ्यांनी काय करायचं आहे की इंग्रजी अथवा मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणं आवश्यक आहे. मग जर तुम्हाला इंग्रजी आणि उर्दूतनं परीक्षा द्यायची असेल तर फॉर्म भरताना तुम्हाला तो ऑप्शन विचारला जाईल, किंवा इंग्रजी आणि मराठीमध्ये जर तुम्हाला परीक्षा द्यायचा असेल तर तसाही तिथे ऑप्शन अवेलेबल आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठलाही एक ऑप्शन निवडू शकता. त्यानंतर इथे पेपर कसे होणार आहेत त्या संदर्भात पण त्यांनी काही माहिती दिलेली आहे तर ती सुद्धा बघूया. आता तुमची जी परीक्षा आहे ऑनलाईन परीक्षा तर ती एकूण 200 गुणांची परीक्षा होणार आहे. किती गुण असणार आहे त्याच्यामध्ये, टोटल 200 गुण यामध्ये असणार आहे. आता त्याच्यामध्ये 2 घटक त्यांनी केलेले आहे, 2 महत्वाचे घटक. मग कुठले कुठले घटक आहेत, पहिला घटक आहे अभियोग्यता आणि दुसरा घटक आहे बुद्धिमत्ता. आता अभियोग्यता हा जो काही घटक आहे तर याला वेटेज किती असणार आहे, 60% आणि बुद्धिमत्ता हा जो घटक आहे तर याला वेटेज असणार आहे 40%. असं टोटल 100% हा पेपर असणार आहे. याचाच अर्थ असा आहे की 200 प्रश्न असणार आहेत आणि त्या 200 प्रश्नांपैकी 60% म्हणजे 120 प्रश्न हे तुमच्या अभियोग्यताची जी चाचणी आहे तिच्यावर विचारले जाणार आहेत आणि 40% प्रश्न, याचाच अर्थ 80 प्रश्न हे तुमच्या बुद्धिमत्ता या टॉपिकवर विचारले जाणार आहे. मग विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना किंवा त्यांची अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवत असताना याचं जे वेटेज आहे तर याच्याप्रमाणे त्याला वेळ अलोकेट करायला हवा. म्हणजे तुम्हाला जिथे जास्त मार्क आहेत तिथे थोडासा जास्त वेळ देणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघूया अजून पुढे काय काय माहिती आहे ती. हा, आता याच्यामध्ये त्यांनी अजून एक सिलेबस साठी काही थोडेसे डिटेल पॉइंट आपल्याला दिलेले आहेत तर ते काय पॉइंट आहेत ते सुद्धा बघूया. अभियोग्यता हा जो काही घटक आहे पहिला घटक, तर या घटकामध्ये काय काय असणार आहे, तुमच्या गणितीय क्षमता म्हणजे मॅथमॅटिकल ऍप्टिट्यूड जे आहे ते, त्यानंतर
वेग आणि अचूकता म्हणजे तुम्ही किती स्पीड मध्ये आणि किती करेक्ट प्रश्न सोडवता त्याच्यामध्ये पुन्हा पुढे आहे भाषिक क्षमता इंग्रजी. मग इंग्रजीचं कॉम्प्रिहेन्शन असू शकतं, ग्रामर असू शकतं, अशा पद्धतीचे म्हणजे तुमची भाषिक क्षमता कशी आहे इंग्रजी या भाषेची. त्यानंतर भाषिक क्षमता मराठी, मग याच्यामध्ये सुद्धा मराठी कॉम्प्रिहेन्शनचा पॅसेज असू शकतो किंवा मराठी ग्रामरवरचे प्रश्न वगैरे वगैरे. तर मराठी भाषा म्हणून तुमची क्षमता किती डेव्हलप झाली आहे त्या अनुषंगाने इथे प्रश्न विचारले जाणार आहे. त्यानंतर अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील. आता सर्वसाधारणपणे राहतील याचा अर्थ काय होतो की कुठल्याही घटकावर कितीही प्रश्न राहतील, त्याच्यामध्ये असं काही फिक्स केलं जाणार नाही. सर्वसाधारणपणे म्हटलंय म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला असं काही फिक्स कॉम्बिनेशन बघायला मिळू शकत नाही. तर तसं असू शकतं किंवा तसं असू शकत नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता हा जो काही घटक आहे तर या घटका अंतर्गत काय काय असणार आहे, आकलन म्हणजे कॉम्प्रिहेन्शन, त्यानंतर इथे आहे क्लासिफिकेशन, समसंबंध, त्यानंतर क्रमश्रेणी, श्रेणी तुम्हाला बघायचं आहे, तर्क आणि अनुमान, कूट प्रश्न म्हणजे काही पजल्स आहेत तर ते सुद्धा असणार आहेत, कोडिंग सांकेतिक भाषा ते असणार आहे, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे. आणि सदर परीक्षा ही काय म्हटलंय त्यांनी, विषय ज्ञानावर होणार नाही, म्हणजे कुठल्या तरी एखाद्या विषयाचं विशिष्ट आपल्याला नॉलेज असावं असा त्यांचा आग्रह नाहीये. सर्व जे काही त्यांनी इथे टॉपिक दिलेले आहे तर त्यांचं किमान नॉलेज आपल्याला असणं आवश्यक आहे. पुढे काय म्हणतात ते, त्यामुळे परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही. ठीक आहे. सर्वसाधारणपणे एका शिक्षकाला ज्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे या वेगवेगळ्या टॉपिक मधल्या, तर अशा पद्धतीने प्रश्नांची रचना असू शकते असा आपण याच्यावरनं अंदाज बांधू शकतो. आणि तुमचा परीक्षेचा जो कालावधी असणार आहे तर तो कालावधी किती, 2 तासांचा म्हणजे 120 मिनिटांचा असणार आहे. मग तुम्ही विचार करा की तुम्हाला 120 मिनिटांमध्ये 200 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे, म्हणजे सर्वसाधारणपणे तुम्हाला एका तासाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पेपर सोडवण्याचं नियोजन करायला हवं. त्यानंतर पुढे अजून काही विशेष माहिती आहे का ते बघूया. आता हे आरक्षणाचे काही मुद्दे त्यांनी इथे दिलेले आहेत, तर वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण सुद्धा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया अजून काय काय आहे विशेष माहिती. हा, याच्यामध्ये जी काही फी असणार आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 950 रुपये असणार आहे. त्यानंतर ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग उमेदवार यांना 850 रुपये फी असणार आहे. आणि परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल आहे, की ही परीक्षा फी पुन्हा भेटणार नाही. काही काही परीक्षांमध्ये काय असतं की परीक्षा फी ही पुन्हा मिळत असते, पण याच्यामध्ये तसं असणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करत असताना काय करावं लागणार आहे, अर्ज सादर करत असताना 3 जिल्हा परीक्षा केंद्रांची निवड करायची आहे, आणि मग तिघांपैकी एका कुठल्या तरी ठिकाणी तुमचा नंबर येऊ शकतो. तर ही आठवणीने करायची बाब आहे की 3 जिल्हा परीक्षा केंद्रांची निवड करणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं जे प्रवेश पत्र आहे म्हणजेच काय, तुमचं जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट या बघा ही विशिष्ट वेबसाईट आहे www.msce.pune.in या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल होतील. आणि कधी अवेलेबल होणार आहेत ते 15 फेब्रुवारी पासून पुढे ते तुम्हाला अवेलेबल होणार आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारी नंतर तुम्ही कधीही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. त्यानंतर बघूया अजून पुढे काय आहे. परीक्षेला जाताना तुम्हाला काही गोष्टी घेऊन जायच्या आहेत, काय काय न्यायचंय, मग फक्त काय काय अलाउड असेल, पेन, पेन्सिल, तुमचं हॉल तिकीट, ओळखीचा पुरावा म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे वगैरे जे काही तुमचे ओळखीचे पुरावे असतील तर ते तुम्हाला तिथे द्यावं लागणार आहेत. आणि ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट छायांकित प्रत अथवा प्रवेश पत्रावरील सूचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षेत प्रवेश देण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पेपरला जाणार तर त्यावेळेला तुम्हाला काहीतरी ओळखीचा पुरावा
आणि त्याची छायांकित प्रत याचाच अर्थ त्याची झेरॉक्स बरोबर नेणं गरजेचं आहे. आणि जे काही डिजिटल गॅझेट्स आहेत तर ते डिजिटल गॅझेट कुठल्याही प्रकारे तुम्हाला मध्ये नेण्या परीक्षा हॉलमध्ये नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. आणि इथे जो स्पॉटलाईट अकॅडमीचा नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवर तुम्ही स्पॉटलाईट अकॅडमीला संपर्क साधू शकता. आपण टेट परीक्षेसंदर्भात स्पॉटलाईट अकॅडमीमध्ये एक फास्ट ट्रॅक बॅच रन करणार आहोत. म्हणजे काही इंटरेस्टेड स्टुडंट असतील ते या ठिकाणी जो काही स्पॉटलाईट अकॅडमीचा नंबर आहे याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही या परीक्षेसंदर्भात अजून अधिक माहिती किंवा जी काही फास्ट ट्रॅक बॅच आहे तिच्या संदर्भातली माहिती विचारू शकता. धन्यवाद.